अती अती सोपी आणि साखर विरहित अशी खजुराची वडी. खजुराच्या वडीसाठी माझ्याकडे आहेत भरपूर खजूर, जे बिया काढून ते चिरलेले आहेत. पण हे जरी चिरले असतील ना, तरी ह्याला मला अजून थोडंसं वाटून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी हा सगळा जो खजूर आहे हा मी मिक्सरमधनं थोडासा वाटून घेणार आहे. पण थोडंसं जाडसरच ह्याला ठेवायचं आहे. तर आता आपण हा खजूर जाडसर वाटून घेऊया. चला, आपल्याला हवा तसा हा वाटलेला खजूर. तर हा तर तयार झालाय. आता आपण हा पुन्हा एकदा या बाउलमध्ये काढून ठेवूया. आणि ड्रायफ्रुट्स, पण ड्रायफ्रुट्स जे आहेत ना ते मला थोडे बारीक हवेत. मिक्सरमध्ये जेव्हा आपण ड्रायफ्रुट जर कुटले, नाही मिक्सरमध्ये जर आपण ड्रायफ्रुट्स वाटले तर त्याची पावडर होते. मला पावडर नको आहे, पण थोडेसे तरी जाडसरच हवेत. तर हे सगळे ड्रायफ्रुट्स अजून थोडे पिस्ते, थोडे काजू. थोडी हाय कॅलरी आहे ही वडी, कधीतरी खायला छान आहे. आणि थोडे बदाम, असं करून हे मी ह्याच्यामधनं असं. चला, ड्रायफ्रुट्स तर आपले झालेत. चला आता सुरुवात करूया आपण वडी करायला. तर पॅनमध्ये आपण सर्वात आधी घेऊया थोडंसं तूप, जास्त नाही, थोडंसं. आणि आता ह्या तुपात आपण हा डिंक चांगला लालसर असा भाजून घ्यायचा आहे. तर आता आपण हा डिंक भाजून घेऊया. खूप जास्त नाही तर अगदी थोडस लालसर आपण ह्याला परतून घ्यायचंय. आपण छान भाजून घेतला आहे आणि हा भाजून मी हा बाउलमध्ये काढणार आहे. आता ह्याच पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तूप घालून आपण हे जे आपण ड्रायफ्रुट्स कुटले आहेत ना ते थोडेसे अलगद भाजून घ्यायचे. तर हे सगळे ड्रायफ्रुट्स, त्याचबरोबर थोडीशी खसखस. थोडीशी खसखस, जास्त नाही, तर झोप येईल. चला, हे ड्रायफ्रुट्स ह्यात परतून घ्यायचे. चला, आता ह्याच्यामध्ये आपण घालूया आपण वाटलेला खजूर. खजूरचा गोळा, हा सगळा खजूर आपण घेऊया. आणि ह्याला चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय. हे असं दाबून दाबून हे सगळं नीट एक जीव होईल असं आपण ह्याला मिक्स करायचं आहे. आता ह्याला आपण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढूया. गॅस बंद करून हे जे सगळं सारण आहे ना हे आपण ह्याच्यात काढायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालायची आहे वेलचीची पावडर. वेलचीची पूड, थोडीशी जायफळीची पूड, थोडी. आणि हा जो आपण डिंक केला आहे ना तो एकतर असा हातानेच
कुछ करायचं आहे आणि याच्यामध्ये घालायचा. हा सगळा घालून आपण असा कुछ करून हे असं असं आपण सगळं कुछ करून घ्यायचं आहे. आणि आता हे जे सगळं आहे ना हे आपण असं हाताने मळायचं आहे. जशी आपण कणिक मळतो ना तसं आपण हे मळायचं आहे. चला आता ह्याचं काय करायचं, आता ह्याचे आपण 2 ते 3 भाग करूया आणि त्याचं हे असे हे असं करून असे आपण ह्याचे सिलेंडर्स करून ठेवायचे. तसंच ह्याचं पण म्हणजे आपल्याला जशी जाड किंवा जसा गोल किंवा जसा शेप हवा असेल त्या शेपचा आपण हा गोळा करायचा आहे. तुम्हाला जर चौकोन हवा असेल तर तुम्ही चौकोनी शेप करायचा, मला तर राऊंड हवा आहे म्हणून मी राऊंड करते. तर आपले हे खजुराच्या वडीचे रोल्स तयार झालेत. आता ह्याला आपण ॲल्युमिनियम फॉईलमध्ये पॅक करायचे. ते कसे ते तुम्हाला मी दाखवते. हा ॲल्युमिनियम फॉईलचा तुकडा, त्याच्यामध्ये आपण ठेवायचा आहे हा एक तयार केलेला रोल आणि त्याला ह्या बाजूनी असा घट्टपणे दुमडून घ्यायचा आहे आणि असा घट्ट करून इथनं असा बांधून घ्यायचा. तसाच इथनं असं असं हे चॉकलेट आपण तयार करायचं आहे आणि एकदा हे असं रोल करायचं आहे. आणि एकदा हे रोल तयार झाले ना 4 ते 5 तासानंतर फ्रीजमधून ह्या वड्या काढायच्या, फॉईल काढायची आणि जितक्या पातळ किंवा जितक्या जाड तुम्हाला हव्या असतील तितक्या ह्या वड्या पाडायच्या आणि खायला घ्यायच्या.